मराठवाड्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या गंभीर परिस्थितीत पाणी प्रश्नावर रामराजेंनी फलटण भागातील लोकांचे चर्चासत्र घेतलं होतं. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत असताना त्यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली आहे. पाहुयात ते काय म्हणाल्यात. मी एकटा देतोय, कुठला आमदार त्यांच्या विरुद्ध बोलायला तयार आहे एवढं सांगा बघू. राष्ट्रवादीचा असेल ना, कोण पत्रकार त्यांच्या विरुद्ध बोलतो, मी एकटा बोलत असतो. काय माझं राजकीय मला काय घालवायचं आणि मिळवायचं आहे. सुदैवाने मला भरपूर मिळत गेलं आहे. माझ्या लोकांचं एका दिवसात 1000 लोक गोळा होत आहेत या प्रश्नावर. जो छत्तीसगावचा फक्त प्रश्न आहे याच्यावरूनच तुम्ही बघा की हा ज्वलंत प्रश्न कुठपर्यंत गेलेला आहे. आणि हे मी तुम्हाला सांगतो, या खासदाराला पश्चाताप होईल या सगळ्या उद्योगाचा. त्याला फक्त 1 महिना ते 15 दिवसाचा अवधी आहे. कुठल्या माड्याच्या खासदाराला त्याला कळलंच नाही आपण काय करून बसलेलं. आणि हे होणार होतं त्याशिवाय ते होणार नव्हतं. हे राजकीय उद्दिष्ट होतं ते वेगळं. त्यासाठी आमचा बळी दिला गेलेला आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. एवढं बाकी नक्के. आता त्या प्रेस कॉन्फरन्सवर अजून काय बोलायचं, त्यांना काय काढायचं ते काढून द्या, माझंही मी काढतो. अभ्यासाला लागलेलोच आहे. फक्त राज्यमंत्री महसूल असताना तुम्ही काय काय उद्योग केलेत हे जेव्हा जनतेसमोर येतील तेव्हा तुम्हाला काय वाटेल आणि कुठं तोंड राहील. आणि चावळीत तुम्हाला लीड किती पडला याचा विचार उदयनराजेंनी करावा. लोक उशिरा गाव यांना जागे होतात परंतु ते होतात. अरे हा सगळा राग जो आहे हा 2.5-3.5 लाखाच्या लीडवरनं लीड कमी झाला आहे. स्वतः सातारा तालुक्यात लीड कमी झाला आहे आणि त्याला कारणीभूत रामराजे आहेत. पण हे बोलता येत नाही म्हणून भगीरथ भगीरथ. आणि हेही मी तुम्हाला सांगतो की उद्या नेमकी पवारसाहेबांच्या समोर आमच्या जिल्हा NCP ची बैठक आहे. त्यात हा विषय मी मांडणार आहे आणि स्पष्ट शब्दात पवारसाहेबांना सांगणार आहे की तुम्हाला खासदार सांभाळायचा असला तर त्याला तुम्ही कंट्रोल करा, त्यापेक्षा आम्हाला बाहेर पडायची परवानगी द्या. स्वप्नची